आज आपण स्वीट अशी खोबऱ्याची रेसिपी पाहणार आहोत त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका समोरच्या घंटीचं बटन दिसते तेही प्रेस करा म्हणजे जे नवनवीन नम व्हिडिओ येतील ते सर्वात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील चला तर तो आता आपण प्रोसेस सुरू करू एक खोबरं आहे ते आपण क फोडलं आहे त्याच्यातले खोबरं जे आहे ओलं खोबरं ते काढून घेतले किसणीच्या किचणीच्या सहाय्यानं सर्व खोबरं मी किसून घेत आहे छान असं खोबरं किसून घ्यायचं हे पाहू शकता आता माझं सर्व खोबरं किसून झालं आहे चला तर लेट्स खो हो। आता आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालून घेते आणि आपण कढईमध्ये कुठलाही पदार्थ ॲड केलेला नाही तूप तेल असं काही ॲड केलेलं नाही डायरेक्ट खोबरंच आपण याच्यामध्ये ॲड केले हे जे खोबरं आहे ते, ते व्यवस्थित आपल्याला गरम कडीमध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि त्याच्यामधली जी स्वीटनेस असतो तो कायम राहतो त्याच्यामुळं आपल्याला खोबर हे खोबरं जे आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे खोबरं जेव्हा परतलं जातं जा। 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 तेव्हा त्याचा हळूहळू कलर चेंज होतो हे तुम्ही बघू शकता थोडा थोडा कलर चेंज होत आहे जो पा पांढरा शुभ्र कलर होतो खोबऱ्याचा तो कमी होऊन थोडासा लालसर कलर येत आहे म्हणजे आपलं खोबरं परतलेलं आहे असं ह म्हणायला हरकत नाही आपण हे खोबरं छान असं परतल्यानंतर मध्यम गॅसवरच परतायचं किंवा एकदम कमी गॅसवर परतायचं परतल्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचे हे घरगुती तूप आहे विकत आणले आहे मी गावावरनं तर हे जे तूप आहे ते घातल्यानंतर त्याच्यामध्ये जो चोपडेपणा असतो तो येतो आणि त्याच्यातला जो कडकपणा जो असतो खोबऱ्यामधला तर तो निघून जातो आणि खूप छान अशी चव लागते छान असं मिसळल्यानंतर तुपामध्ये आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक कप साखर जर जा तुमच्याकडे साखर नसेल आणि गूळ अवेलेबल असेल तर तुम्हाला दीड कप गूळ किसून घालायचं आहे तर छान असं हे परतलं आहे तुपामध्ये त्याच्यानंतर आता आपण एक कप साखर घालून घेणार आहोत साखर ही पावडर केलेली असली तरी चालेल अदरवाईज पावडर साखर नसेल तरी पण चालेल छान असं मिसळून घ्यायचं छान असं मिसळल्यानंतर साखर लवकरच याच्यामध्ये विरगळले जाते आणि छान अशी चव यायला सुरुवात होते थोडंसं पाक व्हायला लागतो थोडंसं गॅस ग वाढवायचा म्हणजे जी साखर आहे तिचा पाक लवकर होतो आणि आपला पदार्थ बनायला सोपा जातो तर आता गॅस कमी करून घ्यायचा आणि एकदम कमी गॅसवर हा पदार्थ व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा तर तुम्हाला हा तीनच पदार्थापासून बनवलेल्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा